हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत उनपदेव. तर तिकडे आम्ही फिरण्यासाठी चाललो आहे. तिकडे गरम पाण्याचा झरा आहे असं म्हणतात, एक टुरिस्ट प्लेस आहे. आणि तिकडे पूर्ण फॅमिली आम्ही जात आहोत आता विथ माय कार विथ माय फॅमिली. तर तिकडे जाऊन दाखवेल की काय काय तिकडे फिरण्यासारखं आहे म्हणून. तर स्टे ट्यून विथ मी, लेट्स गो. सो नाव वी हॅव रिच्ड हिअर. आम्ही चाललो आहे इकडे बॅक साईडला वरती, आणि समोर या साईडला इकडं मोठा डॅम आहे. आता हा बघू शकतात. आणि आता वरती जाऊयात, बघूयात काय काय आहे वरती. मला पण ॲक्च्युली माहिती नाही वरती काय काय आहे. खूप दिवस झाले त्यायला, बघून जाऊ चेक करू चला. तर आधी जो हा जो रोड आहे हा पूर्ण रोड होता, पण खूप पाणी पडल्यामुळे याची खूप अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे आता आम्हाला ह्या पायवाट सोडून मला ह्या पायवाटने पुढं जायचं आहे. मोस्टली पावसाळ्याच्या दिवसात खूप सारं पाणी असतं इकडे, पण तेव्हा येणं खूप मुश्किल आहे. कारण तिकडनं येणाऱ्या ज्या गाड्या असतात रोड पूर्ण खराब असतात, त्यामुळे येऊ नाही शकत. आणि आज मी आलो आहे उनपदेव या गावी. ॲक्च्युली एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे गरम पाण्याचा झरा आहे. तो मी ॲक्च्युली दाखवेलच, पण ह्या इथली दुरावस्था एवढी घाण झाली आहे की इकडे असं बघण्यासारखं आता काहीच नाही आहे. जेव्हा आम्ही लहान होतो, पाचवी सहावीच, तेव्हा एक ट्रिप आली होती आमची इकडे. आणि तेव्हा खूप सारा पैसा लावून इकडे खूप चांगलं केलं होतं, पण पुराच्या पाण्यामुळे, पावसाच्या पाण्यामुळे, एक धरण पण इकडे तिकडनं पाणी येतं, आणि त्यामुळे सगळं आजूबाजूचं जे काही परिसर आहे जे त्यांनी डेव्हलप केलं होतं ते आता खूप प्रमाणात संपलं आहे सगळं. आणि बघण्यासारखं आता इकडं काहीच नाही आहे, फक्त गरम पाण्याचा झरा आणि आपण तो जो डॅम आहे तो बघू शकतो. आणि इकडं दोन मंदिर आहेत उनपदेवमध्ये, तिथेच त्या स्पॉटवरती. तर ते पण मी तुम्हाला प्रॉब्ली दाखवेल. पण एक जी मजा होती लहानपणी ती आता नाही राहिली आहे त्यामुळेच. आणि तसंच आम्ही जेव्हा लहानपणी यायचो, एक दोन वेळेस इकडे आल्यानंतर आम्ही पार्टीसुद्धा केली होती. भजी खिचडी इकडेच बनवली होती आणि इकडेच खाल्ली होती. त्यामुळे एक गावाजवळ असल्याकारणाने एक फिरण्याचं खूप छान असं एक हे ठिकाण आहे. बेसिकली असं मी जेव्हा, तर तुम्ही बघाच कसं हे सगळं दाखवत आहे. तर आता जशी इथं पायवाट संपली आहे, मला स्विच करावं लागेल, इकडनं मला इकडं जावं लागेल. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर आता पुढची पायवाट संपली, आता मला इकडनं स्विच करायचं इकडे. पण मी ह्या स्पेसमधनं जाईल याची गॅरंटी नाही, मी ट्राय करतो बघा. अरे देवा, तर ऑलमोस्ट फसलो होतो, पण सो फार सो गुड मी निघालो आहे. चला, सो फायनली आपण पोहोचलो आहे एका अशा ठिकाणी तिथून सगळं दिसतं. तर आपण त्या ठिकाणी होतो आणि तिकडनं आपण ह्या ठिकाणी आलो आहे. बेस्ट. ही आमची पहिली सेल्फी. कुठल्या अशा पर्यटन स्थळे आल्यावर हे सगळं बघायला मिळतं आपल्याला. वा इंडिया वा, हम कब सुधरेंगे. तर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. बेस्ट पार्ट आहे या व्हिडिओचा. या व्ह्यूसाठी खूप सारे लोक इकडे ह्याच कारणासाठी येतात की
तो व्ह्यू त्यांना बघायचा आहे त्या धरणावरचा. तर तोच व्ह्यू मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. आता खाली जातो, खूप थकलो आहे. जय मा शेरावती. तर ज्यासाठी आपण इथं आलो आहोत तीच गोष्ट आता मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजेच तो सगळ्यात मोठा डॅम. सो द बेस्ट पार्ट ऑफ दिस व्लॉग इज दिस, इकडनं हे सगळं पाणी ह्या नदीकडनं इकडं पुढे सरळ इकडे जातं आहे. तर पावसाळ्याच्या दिवसात मोस्टली इथं खूप पाणी असतं, त्यामुळे लोक खूप टाळतात इकडे यायचं. This is the best part of this place, to view all this nature and this dam. इकडे आल्यानंतर हे बघाच बघा, खूप छान वाटतं इकडे आलं. तर हे होतं गरम पाण्याचा झरा. ॲक्च्युली इकडं सगळं पॅक असतं, पण इकडं आपलं सगळं पाण्यामुळे वाहून गेलं आहे, तर त्यामुळे आता इकडं काहीच नाही, फक्त तेवढंच इकडं राहिलेलं, तिथंच तेवढं इकडं राहिलं. रांगणीजवळ इथे यायचो ना, खूप छान होतं इकडे, सगळं डेव्हलपमेंट होतं, काहीच फुटलं नव्हतं, पाण्याचा पुरामुळे सगळं नुकसान झालं इकडे. आणि जो आता मी तुम्हाला पाण्याचा झरा दाखवला, गरम पाण्याचा झरा, तो त्यांनी एक बाउंड्री करून ठेवली होती, त्या बाउंड्रीमध्ये तो झरा होता. पण कालांतराने तिकडं प्रॉब्लेम झाला, पाणी आलं, सगळं पुराच्या पाण्यामुळे सगळं वाहून गेलं, आणि त्यानंतर कधी तिकडे डेव्हलपमेंट झाली नाही. पण तरी लोक येतात, व्हिजिट करतात. तर होपफुली काही पुढच्या वर्षात हे सगळं होईल आणि इकडं अजून टुरिस्ट प्लेस म्हणून हे ओळखलं जाईल, आणि पुढे पण इकडे सगळे लोक येतील फिरण्यासाठी. आणि या आदिवासी जिल्ह्याची खूप डेव्हलपमेंट होईल असं वाटतं. मोस्ट प्रॉब्ली बघूया कधीपर्यंत हे होतं, पण मी दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो, पण मी दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो पण पॉसिबल होत नाही काही कारणामुळे. पण ठीक आहे, ह्यावर्षी आलो आहे आफ्टर 3 or 4 years. 3 to 4 years इकडे आल्यानंतर खूप मस्त वाटतं, छान. आता बेस्ट पार्ट ऑफ दिस ट्रिप ते म्हणजे जेवण. जर ज्या लोकांना माहिती नसेल की खानदेशी ठेचा कसा असतो, तर तो असा असतो पूर्ण मिरचीचा, ते पण जाळबारी कुटलेलं, त्यानंतर लोणचं आणि चपाती. हेमंत साहेब आम्हाला भेटले तिकडे, आणि जे शाद्यावरनं आहेत मित्र ते नक्की ओळखत असणार, आणि आमचे हे अजून एक मित्र निलेश पाटील. काहीसाठी आला होता इकडे? ये ना. काहीसाठी आला होता इकडे? बस चिल करायला. चिल करायला? अच्छा, चिल करायला आला आहे. आमचं झालं आहे हे, आत्ता आले दुपारी, खूप ऊन आहे त्यामुळे व्यवस्थित सांभाळून राहायचं. ओके, भेटू आपण शाद्याला. मग ओके, चलो बाय बाय. ओके, तर ट्रीप झाली ओवर, आता चाललो आहे घरी, आणि खूप छान ट्रीप होती. जर तुम्ही शहादा किंवा नंदुरबार शहरात नसणार किंवा त्या जवळचा, तर उनअपदेव या शहर या ठिकाणी भेट द्या, खूप छान आहे, एक्सप्लोर करा, मजा येईल, खूप मस्त.
Oh,